हाय हॅलो नमस्कार मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे ख्रिसमस जवळ आलेला आहे लहान मुलांना प्रचंड आवडतो कारण छान छान केक्स खायचे असतात छान घर डेकोरेशन करायचं असतं लाईटिंग आणि खूप साऱ्या गोष्टी असतात तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हीसुद्धा घरामध्ये बनवून तुमचं घर कसं डेकोरेट करू शकता किंवा तुमच्याकडे जर ख्रिसमस ट्री असेल तर तो कसा डेकोरेट करू शकता हे सर तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला पाहिजे आवडला तर नक्की एक लाईक करा माझ्याकडे ख्रिसमस ट्री नाही आहे पण मला काहीतरी छान डेकोरेट करावसं वाटत होतं तर म्हटलं की ख्रिसमस ट्री जरी नसेल तरी आपण काहीतरी वेगळी आयडिया काढून आपलं घर डेकोरेट करू शकतो छान काहीतरी ख्रिसमस स्पेशल बनवू शकतो तर माझ्या डोक्यात आलं की एक छानशी फांदी पाहिजे आणि त्याला आपण छान छान ख्रिसमसचे जे क्राफ्ट्स आहेत ते आपण लावूया पण मला ज्या आकाराची फांदी पाहिजे होती ती काही मला मिळाली नाही तर ही फांदी मला तयारच करावी लागली तर मी त्यासाठी एक तार घेतली त्या तारेपासून मी अशा पद्धतीचा फांदीचा आकार दिला आणि त्याला सिल्वर फॉईल पेपर लावून घेतला तर हा सिल्वर फॉईल पेपर आहे तो खूप दिवस ठेवल्यामुळे ब्लॅक कलर झालेला आहे त्याचा मस्त असं सिल्वर फॉईलपासून आपण पाहिजे तो आकार देऊ शकतो खूपच इझी असतं तर या सिल्वर फॉईलपासून मी फांदी बनवून घेतली आहे त्याला छान टेक्शर येण्यासाठी मी अशा पद्धतीने आणि फेविकॉल मिक्स करून ते लिक्विड लावून अशा पद्धतीने टिश्यू पेपर किंवा न्यूजपेपर काहीही तुम्ही लावलं तरी चालेल आणि ही प्रोसेस स्किप करायची असेल तरी तुम्ही करू शकता याऐवजी तुम्ही मास्किंग टेप पूर्णपणे लावू शकता आणि त्यावरती पूर्ण सुकल्यानंतर आपल्याला कलर करायचा आता हे कलर केलेली फांदी मी सुकायला ठेवते आणि तोपर्यंत आपण छान छान क्राफ्ट बनवूया आता इथे बनवायचं आहे मला एक छान मस्त मिक्स कलरचा बॉल खूपच सुंदर दिसतो हा बॉल तुम्ही नॉर्मलीसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये अगदी सुंदर डेकोरेट करू शकता त्याला अशा पद्धतीने मी दहा दहा सर्कल कट करून घेतले दोन माझ्या आवडीचे कलर वापरून आता तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही कलर वापरू शकता पण ख्रिसमस आहे तर आपल्याला रेड ग्रीन व्हाईट अशा पद्धतीने आपण कलर्स यूज करतोय तर हे जे सर्कल्स कट केलेले आहेत ते एक ग्रीन एक लाल अशा पद्धतीने मिक्स कलर आपण हे चिकटवून घ्यायचेत आणि जे दाखवलेलं आहे त्या पद्धतीने ग्रीन कलरला खालच्या बाजूला तुम्ही चिकटवून घ्या रेड कलरला वरच्या बाजूने अशा पद्धतीने मस्त इझी प्रोसेस आहे आता याला मी छोटीशी घंटी लावून घेते खाली हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण ख्रिसमस म्हटलं की असे छान छान घंटी खूपच सुंदर दिसतात तर अशा पद्धतीने मी ही घंटी लावून घेते आणि हा जो बॉल आहे आता हे जे हाफ सर्कल आहेत हे चिकटवून घेऊया आणि आपला मस्त असा कलरफुल बॉल रेडी झालेला आहे पहिलं क्राफ्ट तर आपलं रेडी झालेलं आहे आता आपण वळूया दुसऱ्या क्राफ्टकडे अगदी सोपे सोपे क्राफ्ट्स आहेत लहान मुलांच्या स्कूल प्रोजेक्टसाठी तर अगदीच सोपे आहेत तर हे मी बेल बनवत आहे अगदी सोपी आहे मस्त असा तोच सर्कल घ्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सर्कलची साईज ठरवू शकता छोटी मोठी तुम्हाला जर बॉल हे जे घंटी आहेत त्या बेल्स त्या जर मोठ्या पाहिजे असतील तर तुम्ही सर्कल्स थोडेसे मोठे बनवू शकता अगदी सोप्य, सोप्या सोप्या पद्धतीने अगदी सिंपल पेपर तुम्ही तीन ते चार रुपयाला एक पेपर येतो तसा पेपर घेऊन या क्राफ्ट पेपर आणि त्यापासून मस्त असे छोटे छोटे क्राफ्ट्स बनवा आता मी इथे बनवते स्टार ख्रिसमस ट्री म्हटलं की किंवा ख्रिसमस म्हटलं की स्टार्स पाहिजेत खूप मस्त असा थ्री डीमध्ये तुम्ही स्टार कसा बनवू शकता याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते अगदी सोपी आहे तुम्ही एकदा बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला लक्षात येईल जर नाही कळली तर तुम्ही थोडंसं रिवाइंड करून परत बघा आणि छान असे स्टार्स बनवा तुमच्या घरामध्ये मस्त मस्त स्टार्स लावू शकता लहान मुलांना प्रचंड आवडतात स्टार्स तुम्ही पण अशा स्टार्स बनवून तुमचं घर डेकोरेट करू शकता अगदी सोप्यात सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे असे मस्त मस्त तुम्ही वेगवेगळ्या कलर्समध्ये स्टार्स बनवून तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये मस्त असे डेकोरेट करू शकता अगदी सोप्या सोप्या गोष्टी पण तुमचं घराचा लुक चेंज करू शकतात अशा गोष्टी आहेत या तर या नक्की ट्राय करून बघा आपला मस्त असा पाच मिनटाच्या आत हा स्टार तयार झालेला आहे असे छान छान छोटे छोटे क्राफ्ट्स बनवून तुम्ही तुमचं घर अतिशय सुंदर ठेवू शकता लहान मुलांना थोडंसं वेळ घालवण्यासाठी अशा पद्धतीचे क्राफ्ट्स जर तुम्ही दाखवले तर त्यांचा वेळसुद्धा खूप छान जातो आणि त्यांना काहीतरी छान क्रिएटिव्ह बनवल्याचा आनंदसुद्धा मिळेल नक्की तुम्ही हे या क्रिसमसच्या सुट्टीमध्ये त्यांच्याकडून करून घेऊ शकता अगदी खुश होतील मुलं आणि तुमचं घरसुद्धा छान डेकोरेट होऊ शकतं तर आता मस्त असं स्नो मी स्नोमॅन म्हणून घेते अगदी सोप्पा आहे स्नोमॅन बनवणंसुद्धा जितक्या सोप्या पद्धतीने मी आणि तुम्हाला डिटेलमध्ये दाखवू शकते तितका मी प्रयत्न केलेला आहे तुम्ही शेवट बघितल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा की या गोष्टी खरंच छान वाटत आहेत का किंवा तुम्हाला यामधल्या कोणत्या गोष्टी बनवायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा असा मस्त असा क्यूट असा आपला स्नोमॅन रेडी झालेला आहे असे सगळे छोटे छोटे क्राफ्ट्स मी बनवून घेतलेत आपली जी फांदी होती तीसुद्धा सुकलेली आहे कलर देऊन आता याला मी सगळे जे क्राफ्ट्स बनवलेले आहेत हे मी सगळे लावून घेणार आहे तुमच्याकडे जर ख्रिसमस ट्री असेल तर तुम्ही तो त्या ट्रीलासुद्धा सजवण्यासाठी या गोष्टींचा वापर करू शकता किंवा तुम्ही सिम्पल एक दोरी घ्या आणि प्रत्येक क्राफ्ट आहे ते त्या दोरीला तुम्ही अडकवू शकता आणि तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये मस्त असं हे सजवू शकता खूप सारे ऑप्शन्स आहेत तर याचं फायनल लुक बघा आणि तुम्हाला हे क्राफ्ट कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा